पुढची बातमी आहे. आजी माजी महसूल मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विखे पाटलांवरती टीका केली आहे बाळासाहेब थोरातांनी. संगमतेरात तुम्ही दहशत माजवण्यासाठी आणि विकास कामं थांबवण्यासाठी येतात, तसंच खोट्या केसेस करून त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आणि आपला विकास थांबवणाऱ्यांना घेऊन नाचू नका असंही ते यावेळी म्हणाले. संगमनेर तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे, बरोबर आहे ना रे? आणि सगळ्यात चांगलं वातावरण राहत्या तालुक्यामध्ये. त्या बिलकुल दहशत नाही. मी तर तुम्हाला चॅलेंजवर सांगत असतो आणि हजाराच्या सभेत सांगतो की एक वाईट केलं कोणाचं, एकाचं विरोधकाचं सुद्धा असं दाखवलं नाही. हा म्हणजे पराभव इलेक्शन मध्ये रितसर पद्धतीनं मतदान केले आम्ही तुमचे, याला जर दहशत म्हणत असाल तर मग ते मान्य आहे. सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीवरती आम्ही ठाम असल्याचा पुनरुच्चार मनोज सरांगे पाटील यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी टाइम बॉन्ड लवकर द्यावा, आम्हाला 24 डिसेंबरच्या आत आरक्षण हवंय असं ते म्हणालेत. कुणबी नोंदी तपासण्याचं काम वेगानं व्हावं याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. मराठवाड्यात नोंदी तपासण्यासाठी संख्याबळ कमी आहे, त्यामुळे मनुष्यबळ वाढवावं असंही ते म्हणालेत. आणि आम्हाला ओबीसीत घ्या, कितीही टक्के वाढवा असं जरांगे म्हणालेत. आमची चेष्टा करत असाल तर तुम्हाला अवघड जाईल असा इशाराही दिलाय. आता आम्हाला गाजर दाखवू नका, मसुदा घेऊन येऊ असा शब्द शिष्टमंडळानं दिलाय. आणि आमची चेष्टा करत असाल तर तुम्हाला अवघड जाईल, 24 डिसेंबरच्या आतच आरक्षण द्यावं असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा दिलाय. नाही नाही, आम्हाला ओबीसीमध्ये घ्या तुम्ही, 75-90% करा, आम्हाला काही अडचण नाही. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, तुम्ही किती टक्के वाढवा. ते गाजर दाखवू नका आम्हाला, 75% वाढू, 70% वाढू, 200% वाढू. ओबीसीमध्ये घ्या, तुम्ही किती टक्के वाढवा, काही अडचण नाही. गाजर दाखवू नका, ते आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला आता मिळायला लागले आणि ते आम्ही मिळवतोय आता. त्यात काय दुसरं रोज ते सांगण्याची आवश्यकता नाही. मराठवाड्यातल्या ज्या नोंदी तपासणी सुरू आहेत तिथं संख्याबळ बहुतेक कमी आहे, त्यामुळं संख्याबळ वाढवून जास्तीचं स्पीडनं आपण नोंदी शोधण्याचं काम करावं. काही विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये आणखी नोंदी तपासणीचं काम नाही, त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रभर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना लक्ष घालून मराठवाड्यातलं काम जास्ती ताकदीनं आणि स्पीडनं वाढवावं नोंदीचं. जर तुम्ही चेष्टा करणार असाल सह्यासाठी आणि आलेल्याला काय झालं, जे आले होते त्यांना काय झालं, ताकद नाही का त्यांच्या हातात सह्या करायला? फराळ खावा जरशी दिवाळीचा आणि कचा सह्या करावा. इथं बोलायला कसं जमत होतं मग येऊन आलेल्यांना? आम्हाला उगं ना आधी लावू नका, तराला बी लावू नका. सह्यासाठी जर असल तर तुम्ही सह्या करा आणि ते लवकर घेऊन, निवड सह्यासाठी असेल तर.